बालमित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात ना? आज तुम्हाला छान छान गोष्टी सांगायला तीन ताई इथे आलेले आहेत, भक्ती बर्वे इनामदार, करुणा देव आणि पुष्पा परांजपे। त्या तुम्हाला प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, राजांच्या गोष्टी सांगणार आहेत। मग गोष्टी ऐकायला तयार ना? आता मला सांगा, मोठ्या माणसांनी सांगितलेलं काहीही छोट्यांनी ऐकायचं असतं की नाही? पण नीट लक्षात घेऊन मगच काम करायचं असतं हो, नाहीतर या गोष्टीतल्या बाळ्यासारखं तुम्हालाही नाव मिळेल, सांगकाम्या बाळ्या। एका गावात एक बाई राहायच्या, त्यांचं नाव राधाबाई। त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव बाळ्या। बाळ्याचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते। बाळ्याची आई लोकांच्याकडे कामं करायची। बाळ्या तिचा फार लाडका आणि लाडावलेला होता। तो आळशी आणि सांगकाम्या होता, स्वतः विचार करीतच नसे। गावातच बाळ्याची मावशी राहायची। ही मावशी बाळ्याला फार आवडायची। मावशी बाळ्याला कधी खाऊ कधी खेळणी देत असायची। एक दोन दिवस सुट्टी असली तरी सुद्धा बाळ्या मावशीकडे जायचाच। एकदा बाळ्या मावशीकडे राहायला गेला। मावशीनं साईचं ताक केलं, मोठा लोण्याचा गोळा आला होता। मावशीनं बाळ्याला लोण्याचा गोळा दिला। बाळ्या, हा लोण्याचा गोळा जपून घरी ने आणि आईला दे बरं का? बरं आहे मावशी। बाळ्या निघाला। दुपारची वेळ होती, ऊन तापलं होतं। बाळ्याला लोण्याचा गोळा हातात ठेवायचा कंटाळा आला। त्यानं तो गोळा टोपीत ठेवला आणि टोपी डोक्यावर घातली। घरी येईपर्यंत सगळं लोणी वितळलं आणि बाळ्याच्या अंगा खांद्यावरून ओघळ वाहू लागले। घरी आल्यावर आईनं विचारलं, बाळ्या, आज मावशीनं काय दिलं? लोणी। बाळ्याचा अवतार पाहून आईनं डोक्याला हात लावला। अग बाई 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 बाई, आमच्या बाळ्याला मुळी अक्कलच नाही। अरे लोणी असं का आणायचं? लोण्याचा गोळा थंड पाण्यात बुडवायचा, केळीच्या पानात बांधायचा आणि अलगद आणायचा। बाळ्या रडतच म्हणाला, आई आता पुढच्या वेळी असंच करीन ग। काही दिवसांनी बाळ्या पुन्हा मावशीकडे गेला। यावेळी मावशीनं बाळ्याला एक छोटस गुबगुबीत कुत्र्याचं पिल्लू दिलं। बाळ्या नाचतच घरी निघाला। लगेच त्याला आईनं सांगितलेलं आठवलं। त्यानं काय केलं? त्यानं कुत्र्याच्या पिल्लाला पाण्यात डुबुक डुबुक बुडवलं, त्या पिल्लाला पानात घट्ट बांधलं आणि निघाला घरी। घरी येऊन त्यानं आईला सांगितलं, ए आई आई, आज मी बघ तू सांगितलंस ना तसंच केलंय। त्यानं पानांची पुडी सोडली तर काय, पिल्लू बिचार मरून गेलं होतं। अगं बाई 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 बाई, आमच्या बाळ्याला मुळे अक्कलच नाही। अरे कुत्र्याचं पिल्लू असं का आणतात? त्याच्या मानेला दोरी बांधायची सैलसर आणि तिचं एक टोक हातात धरून पिल्लाला हळूहळू चालवत आणायचं। हो गाई, आत्ता मी असंच करीन। असेच काही दिवस गेले। बाळ्या पुन्हा एकदा मावशीकडे गेला। यावेळी मावशीनं बाळ्याला दिल्या जिलेब्या। बाळोबा, खाऊ नीट घरी न्या बरं का? बरं आहे मावशी। मग बाळ्यानं काय केलं? एक दोरी आणली, जिलब्या एका टोकाला बांधल्या आणि दुसरं टोक हातात धरून ओढीत ओढीत निघाला घरी। घरी गेल्यावर आईनं विचारलं, आज मावशीनं काय दिलं? जिलेब्या, कुठं आहेत? या बघ। बाळ्या जिलब्या दाखवू लागला तर काय, दोरीला जिलब्याच नव्हत्या, नुसतीच गाठ शिल्लक।
आता मात्र आई रागावली, बाळ्याच्या पाठीत एक झपाटा घालीत म्हणाली, अग बाई 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 बाई, आमच्या बाळ्याला की नाही अक्कलच नाही। बाळ्या आपला ऊ करीत रडत बसला। आता मात्र त्यानं निश्चय केला की बावळटपणा न करता प्रत्येक काम विचारपूर्वक करायचं। For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusregional.